भगवान बाबा मंदिराच्या गेले अनेक दिवसाची शेलगावकरांची असलेली मागणी आणि त्या भगवान बाबा मंदिराच्या सभा मंडपाचा लोकार्पण सोहळा आणि या निमित्तानं आपल्या सगळ्यांचीच मागणी होती की आदरणीय राज्याचे कृषी मंत्री धनंजयजी मुंडे साहेबांच्या हस्ते या सभा मंडपाचा लोकार्पण सोहळा व्हावा. मित्र होत असलेला आनंदाचा क्षण आणि या निमित्तानं या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित असलेले राज्याचे कृषी मंत्री आदरणीय धनंजयजी भाऊ मुंडे या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले विलासराव पाटील, चंद्रासबापू निमगिरे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य आमचे सहकारी मित्र महेशदादा चिवटे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष अभिषेक आव्हाड, जिल्हा परिषदेचे सदस्य आमचे सहकारी निळोप्पा देशमुख, मार्केट कमिटीचे माजी संचालक चंद्रकांत काका सरडे, रामचंद्र पवार, राजेंद्र पवार, त्रिंबक डोले सर, राजेंद्र बारकून, दादासाहेब जाधव, सुजित बागल, नितीन खटके, दादा लबडे, राजाभाऊ देशमुख, बापू तांबे, चंद्रकांत काका सरडे, आशिष गायकवाड, किरण फुंदे, अमर भांगे, रोहिदास सातो, अशोक तकीक, समाधान देशमुख, उदय ढेरे, सुहास रोकडे, गावातले आजी माझी सगळे पदाधिकारी, दादासाहेब गोगरे, रामचंद्र खाडे, हिरालाल कोंडलकर, अनिल केकान, जगन्नाथ केकान, गोरख खाडे, दत्तात्रय पोटे, सोमनाथ पोटे, राजेंद्र बिरे, माजी सरपंच निवृत्ती खताळ, नागनाथ पोटे, अर्जुन पोटे, अजित केकान, शंकरबाबा पोटे, कांतीलाल खाडे, आदिनाथ कोंडलकर, डोळे गुरुजी, साहेबराव केकान, प्रभाकर पोटे, रामा खाडे, बाळासाहेब खाडे. या निमित्तानं कृषी विभागाचे उपस्थित असलेले सगळे अधिकारी वर्ग, राजकुमार मोरे, शहाजी कदम साहेब, संजय वाकडे साहेब, भारत कदम साहेब, सर्व त्यांचे सहकारी अधिकारी आणि कर्मचारी वर्ग या निमित्तानं उपस्थित असलेल्या व्यासपीठावरती चुकून कुणाचा नामोल्लेख या ठिकाणी करायचा राहिला असेल तर तालुक्यातले आजी माझी सगळे पदाधिकारी, गावातली वडीलधारी मंडळी, ग्रामस्थ बंधू, तरुण मित्र, उपस्थित असलेल्या आपल्या महिला भगिनी, पत्रकार बंधू, आज आपल्या सगळ्याच्या वतीनं, तालुक्याच्या जिल्ह्याच्या वतीनं, आदरणीय दोनभाऊंचं आपल्या सगळ्याच्या वतीनं मी प्रथमतः स्वागत करतो की आपल्याला आम्ही विनंती केली आणि विनंती केल्या गेल्या. तुम्ही ज्या दिवशी मी पत्र दिलं त्याच दिवशी आपण 19 तारखेला येतोय आणि अशा प्रकारचा शब्द दिला, दौरा त्या ठिकाणी दिला. आज जिल्ह्यामध्ये प्रधानमंत्री महोदय स्वतः आहेत, सगळे राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहेत, परंतु हा कार्यक्रम अगोदर महिन्यापूर्वी मी ज्यावेळेस पत्र दिलं त्याच वेळेस दोनभाऊंनी या ठिकाणी आपल्याला तारीख दिलेली होती आणि अशा अडचणीच्या परिस्थितीत सुद्धा आदरणीय दोनभाऊ या ठिकाणी दिलेल्या कार्यक्रमाप्रमाणे या ठिकाणी आले, त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी तालुक्याचा प्रतिनिधी या नात्यानं मनपूर्वक त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो, धन्यवाद देतो. या निमित्तानं बोलत असताना आदरणीय भाऊ, 19 विधानसभेच्या निवडणुकीमध्ये इथल्या मंडळींनी
माझं कुठल्याही प्रकारचं फार असं काय या तालुक्याचं संबंध नव्हता, योगदान नव्हतं. 14 विधानसभा मी या ठिकाणाहून लढवली. जवळजवळ 18-19 हजार मतं मला 14 निवडणुकीमध्ये दिली. 14 निवडणुकीमध्ये थोडक्या मताने त्या ठिकाणी पराभव झाला. लोकसभेची 19 निवडणूक लागली. लोकसभेचा या भागातला प्रतिनिधी म्हणून या तालुक्यातल्या मंडळींनी पुन्हा एकदा मला भरभरून अशा प्रकारची मतं दिली आणि 19 लोकसभेमध्येही पराभव झाला. 19 विधानसभेला ज्यावेळेस मी या ठिकाणी उभारलो तर त्यावेळेस 2017 मला जिल्हा परिषदेचा अध्यक्ष म्हणून काम करायची संधी मिळाली. आणि मग 14 ज्या लोकांनी माझ्यावरती मताच्या रूपानं जो विश्वास टाकलेला होता आणि तो सार्थ करण्यासाठी 17-19 असं 2-3 वर्ष मला या तालुक्यामध्ये विकासाच्या प्रक्रियेमध्ये सहकार्य करता आलं. आणि तेवढ्यावरती विश्वास ठेवून आदरणीय आमचे माजी आमदार जयवंतभाऊ जगतापांनीही मला सहकार्य केलं. आणि ह्या सगळ्याच्या सहकार्यातून त्या ठिकाणी जवळजवळ 40 हजार मतं मला 2019 निवडणुकीमध्ये या तालुक्यातून मिळाली आणि 5-5.5 हजार मतांनी माझा त्या ठिकाणी विजय झाला. 19 निवडणूक झाल्यानंतर बघितलं भाऊ, आपण सरकारमध्ये इतकी अस्थिरता होती की 2-3 महिने तर सरकारच स्थापन झालेलं नव्हतं. अशा परिस्थितीमध्ये सरकार स्थापन झालं, दुर्दैवाने जगावरती संकट आलं आणि कोविडसारख्या संकटामध्ये सगळा जग त्या ठिकाणी अडकलं गेलं. आणि दुर्दैवानं 2 वर्ष सरकारची आदरणीय धनुभाऊ त्याच्यामध्ये मला वाटतं धनुभाऊकडं त्यावेळेस सामाजिक विकास, सामाजिक न्याय हे खातं होतं. आणि मग 2 वर्ष कोविडसारख्या परिस्थितीमध्ये गेल्यावर सुद्धा 1 वर्षाचा कालखंड सरकारला त्या ठिकाणी अजितदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळी मंडळी काम करत असताना थोडी संधी मिळाली आणि त्यातून या तालुक्याचे अनेक विषय भाऊ, मग त्यामध्ये कोंढा चिंचोलीसारख्या पुलाची मागणी, 55 कोटीचा पूल होता आदरणीय अजितदादांनी त्या ठिकाणी दिला. 100 कॉटचा हॉस्पिटल आपल्या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी दिलं. दहिगाव यासारखी योजना जवळजवळ 116 कोटी रुपये त्या ठिकाणी त्या कालखंडामध्ये दिले, त्याची कामं सुरू झाली. हा टेंभुर्णे दातेगाव रस्ता जवळजवळ 1000 कोटीचा रस्ता, त्याची NOC असेल, त्याचे शासकीय जुन्या कॉन्ट्रॅक्टरची जबाबदारी असेल, त्या आदरणीय दादांनी त्या ठिकाणी क्लिअर केली. त्याची NOC नॅशनल हायवेला दिली, आता त्याचं टेंडर झालेलं. म्हणजे तालुक्यामधल्या अनेक जे विषय होते सातत्यानं गेली अनेक वर्ष ज्या विषयावरती चर्चा होत होत्या तर ते सगळे विषय सोडवायचा या ठिकाणी आपल्या कालखंडामध्ये प्रयत्न झाला. दुर्दैवानं पुन्हा 9 महिने आपण सरकारमधनं बाहेर पडलो. आता पुन्हा सरकारमध्ये आल्या आपणच बघता की आम्हाला किती मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी दादा तुम्ही सगळे सरकारमध्ये आल्यापासून मोठ्या प्रमाणामध्ये निधी दिला. रस्त्याला मला जवळजवळ 70-80 कोटी रुपये त्या ठिकाणी पुरवणी बजेटमध्ये आणि बजेटमध्ये मिळवून दिले. बाकीच्या त्याच्यामध्ये वेगवेगळ्या विभागामध्ये प्रत्येक ठिकाणी 25-15-10 कोटी दिले, पुन्हा 20 कोटी आत्ता त्या ठिकाणी देत आहेत. ह्यामध्ये आत्ता 1 रस्ता कालच आपण मिटिंगमध्ये त्या ठिकाणी सांगितलं तर तो रस्ता आपण काढला आहे, तो राशींच्या बॉर्डरपासून राशीन सावडी, त्याच्यानंतर तो तसाच पडवत तो राजुरीवरनं तो जोडला आहे आपण हायवेला. म्हणजे वेणेगावपर्यंत तो रस्ता जवळजवळ 70 किलोमीटरचा आणि त्याचीही मंजुरी आता पुढच्या आठवड्यात मिळेल अशा प्रकारची परिस्थिती आहे. त्याचबरोबर करमाळ शहरामध्ये आपल्याला अजितदादांनी 10 कोटी रुपये त्या ठिकाणी नगरपालिका इमारत 5 कोटी 4.5 कोटी रुपये आपल्याला टाउन हॉलला दिले, 50 लाख रुपये त्याच्यामध्ये शिवाजी महाराजाच्या छत्रपती शिवाजी महाराजाच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणाला दिले. आता आम्ही नवीन DPR त्या ठिकाणी केला आहे. वॉटर सप्लायची अडचण आहे, रस्त्याचाही केला आहे, तेही पैसे भविष्यकाळामध्ये आपल्या माध्यमातून दादांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून मिळतील अशा प्रकारची आमची सगळ्यांची अपेक्षा आहे आणि त्या दृष्टीनेही भविष्यकाळामध्ये प्रयत्न केले जातील. या निमित्तानं बोलत असताना भाऊ, आपल्याकडं कृषी खातं आहे, या ठिकाणी आमच्याकडं शेलगावमध्ये जवळजवळ 50-52 एकर जमीन शासकीय जमीन त्या ठिकाणी कोरडवाहू शेती केंद्राची जमीन आहे आणि बऱ्याच दिवसाची आमची मागणी आहे की भाऊ केळीमध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये करमाळा माडा आणि माळशिरस या 3-4 तालुक्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी केळीचं उत्पादन होतं.
केळीची निर्यात जर बघितली आपण तर राज्याच्या निर्यातीमध्ये जास्तीत जास्त हिस्सा आमचा आहे सगळा, जवळजवळ 50-60% पुढं हिस्सा त्या ठिकाणी आमचा करमाळा तालुका माढा आणि माळशिरस तालुक्याचा त्या ठिकाणी केळीमध्ये सहभाग आहे. आणि त्या दृष्टीनं केळीचं संशोधन केंद्र व्हावं ही अनेक दिवसाची आमची मागणी आहे. तुमच्याकडं खाता आल्यासुद्धा आदरणीय भवन दादा मी तुमच्याकडं येऊन त्याच्याबद्दल पाठपुरावा सातत्यानं करतो आहे. सभागृहामध्ये हे विषय झाल्यानंतर आपण त्या ठिकाणी अनेक वेळा आम्हाला सकारात्मक अशा प्रकारची या ठिकाणी सहकार्य करायची भूमिका घेतलेली आहे. आणि या निमित्तानं मी आपल्याला एवढीच विनंती करेल की बाबा अतिशय महत्त्वाचा हा विषय आहे. बहु केळीच्या रोपामध्ये आता वेगवेगळ्या अनेक कंपन्या आल्यात, रोपामध्ये फसवणूक होती तर त्यामुळं होणारं शेतकऱ्याचं नुकसान फार मोठ्या प्रमाणावर होते. भविष्यकाळामध्ये इथं जर संशोधन केंद्र झालं तर इथं शासनातर्फे टिश्यू कल्चर लॅब दिली केली तर एक चांगल्या क्वालिटीची, आम्ही म्हणत नाही तुम्हाला आम्हाला कमी पैशात द्या किंवा ह्याच्यात द्या, परंतु जे बाहेर मार्केटचे रेट आहेत त्या रेटनं शासनाने दिलं तरी चालते, परंतु क्वालिटी शासनामुळे त्या ठिकाणी जपली जाईल आणि त्याचं नुकसान होणार नाही. कारण शेवटी 7-7-8-8 महिने केळी सांभाळल्यानंतर आपल्या लक्षात येतं की त्याचं रोप खराब झालं, त्याची वेण नाही झाली, तर त्या स्टेजला आपल्याला ते लक्षात येतं आणि त्याच्यामध्ये फार मोठं नुकसान आपल्याला सोसावं लागतं. माझी दुसरी एक मागणी आहे की आपल्याला पावसाळी फुंडकर योजनेमध्ये केळी पिकाचा आपण त्या ठिकाणी समावेश करावा. ह्या परिसराच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाच्या ह्या मागण्या आहेत. इथल्या सगळ्या सहकाऱ्यांचं केळी एक्सपोर्टवाल्यांचं मत आहे ह्याच्यावरती बहु आपण कमिटी नेमावे आणि त्या कमिटी कशा पद्धतीनं नेमावी त्याचं एक पत्र या सगळ्या संघटनेनं मला दिलं आणि मी तुम्हाला तशा प्रकारचं पत्र दिलं आहे. तर ती कमिटी स्थापन करून त्या कमिटीचा एक अहवाल तयार करून घ्यावा आणि त्यानंतर मग आपल्याला याच्यावरती निर्णय घ्यायला एक सहकार्याची चांगल्या पद्धतीनं आपल्याला त्याच्यावरती निर्णय करता येईल अशा प्रकारची या निमित्तानं विनंती करतो. या ठिकाणी दुसरी महत्त्वाची बाब आहे की यावर्षी दुष्काळाची परिस्थिती असल्यामुळे जवळजवळ दुष्काळ निधीचे आमचे 141 कोटी या ठिकाणी प्रस्ताव दाखल आहेत. त्या बाबतीतही आपण आदरणीय आजीदादांशी बोलून तालुक्याला ते पैसे मिळवून देण्यासाठी सहकार्य करावं एवढीच आपल्याकडून या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. प्रास्ताविकामध्ये लोकांचे जे काही विषय सांगितले तुम्ही तर भविष्यकाळामध्ये त्याची सोडवणूक करण्यासाठी सातत्यानं आम्ही प्रयत्न करू. विशेषतः दुसरं म्हणजे भाऊ तालुक्यातली काही गावं ड्रायशेअरमध्ये गेलेली आहेत आणि ड्रायशेअरमध्ये गेल्यामुळे त्या ठिकाणी विहिरीचे काम आपण करू शकत नाही. दुसरं MSEBचे जे सोलरचे प्रस्ताव आहे त्या ड्रायशेअरच्या ह्याच्यामध्ये ऑनलाईनमध्ये त्याचं फिडिंग होत नाही, तर जे ड्रायशेअरमधून त्याचं वॉटर लेवल चेक केल्यानंतर जे प्रस्ताव वरती यायचे तर ते आपल्या शासनाकडे आलेले आहेत. त्या बाबतीतही आपण सहकार्य करावं ही अपेक्षा या निमित्तानं आपल्याला करतो. बाकी जिल्ह्यामधला राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानमधला अन्नधान्य पिके योजनेतील सन CV24 यासाठीचा प्रमाणित बियाणं उत्पादन कार्यक्रमाचा लक्षांक आम्हाला मिळालेला नाही तर तोही याबाबतीत मिळावा आपल्या विभागाकडून ही अपेक्षा या निमित्तानं आपल्याकडून व्यक्त करतो. पुन्हा एकदा आपण आला त्याबद्दल मनपूर्वक आपलं स्वागत करतो. उशीर झाला आहे, वेळ बराच झालेला आहे, अजून भाऊंचं जेवणही झालेलं नाही आहे तर त्यामुळं जास्त वेळ आपला न घेता या ठिकाणी आपलं स्वागत करून मी माझे 2 शब्द संपवतो. सर्व ग्रामस्थांची आणि उपस्थितांची थोडासा कार्यक्रमाला उशीर झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि मी माझं वाचन संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.